नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम राम। चला मराठी व्याकरण शिकूया या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विकारी शब्दाच्या जातीमधला तिसरा प्रकार विशेषण, ॲडजेक्टिव्ह अँड इट्स टाईप, त्याचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विशेषण म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत, त्याची उदाहरणे आणि त्याचे प्रश्न, प्रश्न प्रकार कशा प्रकारे विचारले जातात, कशा प्रकारे प्रश्न आहेत किंवा आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणावरती, ते आपण या व्हिडिओमार्फत शिकूया। मराठी भाषा सोपी असली तरी खूप मजेशीर, गमतीशीर आणि रहस्यमय गोष्टींनी भरलेली आहे। रहस्यमय गोष्टी, भूताच्या गोष्टी, आजी आजोबाच्या गोष्टी, राजांच्या गोष्टी, या गोष्टी झाल्या। त्यांचे लेखकाचे लेखक कवी आपल्याला आठवणीत असले पाहिजेत, तेही प्रश्न या मराठी व्याकरणामध्ये विषयामध्ये विचारले जातात। कोणी पुस्तक, कोणते पुस्तक लिहिलेले आहे, बरोबर। आता हा छावा, छावा कोणी लिहिलेले आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे। पानिपत कोणी लिहिलेलं आहे, युगांधर कोणी लिहिलेलं आहे, ह्याचे पुस्तकं लिहिलेले आहेत, यमुना पर्यटन पहिली कादंबरी मराठीतील कोणी लिहिलेलं आहे, ते आपल्याला विचारले जातात। म्हणून मराठी भाषा ही खूप रहस्यमय आहे। चला तर आपण सुरुवात करूया विकारी जातीतला तिसरा प्रकार विशेषण। विशेषण म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह अँड इट्स टाईप। विशेषण नामाबद्दल, आता एक नाव आहे त्या नावाबद्दल, कमळ, कमळाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात। कमळ कसं आहे, गुलाबी आहे, कमळ कसं आहे, गुलाबी आहे, गुलाबी कमळ आहे, कमळ गुलाबी आहे, विशेष माहिती सांगा ना गुलाबी, तर अशा शब्दास काय बोलतात, विशेषण बोलतात। चांगली मुले, काळा कुत्रा, कुत्रा कसा आहे काळा, पाच टोप्या, टोप्या किती आहेत पाच, संख्या विशेष। विशेषणाचे प्रकार, विशेषण चांगली काळा पाच, विशेष्य पिशवी कुत्र्या टोप्या। विशेष्य म्हणजे ज्या गोष्टी बद्दल विशेषण आलेलं आहे त्याला शिष्य विशेष्य बोलतात। आता कुत्रा, कुत्र्याबद्दल विशेषण आले, काळा कुत्रा, त्याला विशेष्य असे संबोधले जाते। आता त्याचे प्रकार तीन आहेत, विशेषणाचे प्रकार किती आहेत, तीन प्रकार आहेत, गुणविशेषक, संख्यावाचक विशेषण, सर्वनामिक विशेषण, असे तीन प्रकार पडतात विशेषणाचे। एक एक प्रकार आपण आता बघूया। पहिला विशेषण गुणवाचक विशेषण, नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात। नामाच्या गुणाविषयी आणि विशेष माहिती सांगणाऱ्या दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचे विशेषण असे म्हणतात। हिरवे रान, रान कसे आहे त्याचं गुण दाखवलेलं आहे, हिरवे आहे। ससा कसा आहे, शुभ्र आहे। आकाश कसे आहे, निळे आहे। तर हे विशेषाचे काय दाखवले, गुण दाखवायला लागले, नामाचा गुण दाखवलेला आहे। दुसरा प्रकार संख्या विशेषण, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात। हे संख्या विशेषण असे म्हणतात, संख्याने दाखवली जाते। संख्या विशेषणाचे प्रकार पाच आहेत, हे लक्षात असलं पाहिजे ना।
गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तिवाचक संख्या संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण, असे पाच प्रकार आहेत। यामध्ये पहिला प्रकार आपण बघूया संख्या विशेषणाचा, गणनावाचक संख्या विशेषण। गणना करणे, ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात। वस्तूची गणती किंवा गणना, ठीक आहे। उदाहरणार्थ 10 मुले 13 भाषा 1 तास 50 पै, गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार पडतात। संख्या विशेषणाचे 3 प्रकार पडतात कोणते? पूर्णांकवाचक 5, 6, 18, 12 पूर्णांक, अपूर्णांकवाचक 12, 1/2, 1/4, 1/3 1 पॉइंटमध्ये असतात त्याला अपूर्णांक बोलतात। साखल्प्यवाचक 5 ही मैत्रीण 2 2 भाऊ अशा प्रकारचे साखल्प्यवाचक वाचक विशेषण आहे हे। हा अशा 3 प्रकार आहेत त्याचे गणनावाचक संख्या विशेषणाचे। आता क्रमवाचक विशेषण दुसरा प्रकार संख्या वाचन दुसरा हा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण।